या ठिकाणी डॉक्टर वैशाली चौधरी यांच्या मातोश्री या ठिकाणी आहेत. काय सांगाल माझी या डॉक्टरांच्या साहसी प्रवासाबद्दल? तुमची कन्याही डॉक्टरांच्या बरोबर जात आहे, दोघही पती पत्नी या ठिकाणी जात आहेत, काय सांगाल तुम्ही? काय आम्हाला तर जावई आणि मुलगी, म्हणजे मुलीला घडवलं जावं, आई वडील घडवतात पण जावयाने घडवलं असं मला अभिमानानं सांगावं असं वाटतं. आणि हटके कार्यक्रम त्यांना करायचं आवड असते, कन्याला तसं धार्मिकतेची आवड आहे, तसं त्यांनी स्टेजवर नाचवलं तिवरड असोसिएशनच्या कार्यक्रमामध्ये रनिंगमध्ये भाग घ्यायला लावला. मी म्हटलं माझं आई वडिलांचं अर्ध कर्तव्य डॉक्टरांनी केलं जावयांनी, आणि आमची फॅमिलीचा सपोर्ट आहेच, त्यांना अभिमान वाटतो. भावनेच्या आहारी आम्ही काही जात नाही, कारण त्यांचे पाऊल चांगल्या उत्कर्षाकडे पडत आहेत, त्याचा अभिमान वाटतो. आणि भावनेत त्यांना अडकवायची आमची इच्छा नाही. आंतरिक वेदना होतात की त्यांचा प्रवास सुखाचा हो, आणि परत आल्यानंतर आमची कन्या जावई त्यांचा अभिमान वाटावा. आई उषाताई दाजी यांचा सपोर्ट कुटुंबाला असणार आहे, दोघं नातवंड म्हणजे या कुटुंबाची सायलीचे फुलं आहेत, आणि ताईचाही आशीर्वाद असतोच मुलांकडे लक्ष द्यायला. त्यामुळे जास्त काही नाही, परमेश्वर माऊली विठोबा माऊलीला सांगते की आमचं सुखरूप जावई म्हणजे मुलगी देऊन जावयाला मुलगा मानतो आम्ही, की हे कुटुंब परत वापस त्यांच्या कुटुंबामध्ये आनंदाने यावं आणि प्राजक्ताची फुलं उधळावी, हीच माझी आंतरिक इच्छा आहे. ईश्वर चरणी प्रार्थना. धन्यवाद.